पूजेला ठेवलेला हार आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यानं लंपास केली आहे. फिर्यादी कुसुम मनोहर मोरे राहणार मुरारजी पेठ सोलापूर यांनी दिवाळीच्या पाडव्या दिवशी घरातील सोन्याचा हार आणि रक्कम कलश पूजेला घातला होता. 25 नोव्हेंबर 2023 रोजी फिर्यादी देवासमोर दिवा लावण्यासाठी गेले असता तिला नमूद हार व रोख रक्कम दिसून आली नाही. त्यावर फिर्यादीनं घरामध्ये काम करणारी संगीता हरिताटे हिला विचारणा केली असता ती थोडी घाबरून अर्धास काम करून नंतर येते आल्यावर बोलते असं म्हणून निघून गेली. ती परत आलीच नाही. संगीता दिवाळीचा बोनस व पगार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर चोरीस गेलेल्या 95,000 रुपये त्यात 17 त्यात ग्राहकाचे सोन्याचे गळ्यातील हार रोख रक्कम व मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेलाय. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.